हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं मनापासून स्वागत करते आणि मागे मी काही ब्लॉगमध्ये साडी घातली होती आणि बऱ्याचशा जणींच्या कमेंट्स होत्या की ताई तू साडी कशी नेसतेस हे एकदा म्हणजे प्रत्यक्ष नेसून आम्हाला दाखव जेणेकरून आम्हाला पण थोडीफार आयडिया येईल की तर असं म्हणते की तुमचा बांधा सपोज जरी जाडजूड असेल किंवा तुम्ही मोटाड असाल दिसायला किंवा थोडंसं पोट वगैरे असेल तर स्लिम कसं दिसावं यासाठी साडी नेसण्याची जी पद्धत आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कशी नेसते ते जेणेकरून तुम्ही आणखी जास्त सड पातळ दिसाल किंवा पोटाचा वगैरे भाग जो आहे तो व्यवस्थित प्लेन दिसेल आज मी जी साडी नेसली आहे ती कशी नेसली आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आजचा व्हिडिओ खूप जणींसाठी हेल्पफुल असणार आहे ज्या बिगिनर्स आहेत आणि ज्यांची नवीन लग्न आहेत बऱ्याचशे फंक्शन्स असतात किंवा लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा काही फेस्टिवल असेल तर आपल्याला साडी घालायलाच लागते तर अशा वेळी येते सगळ्यांनाच पण योग्य पद्धतीनं जर साडी नेसली तर तुम्ही जास्त अट्रॅक्टिव्ह सुद्धा दिसता असं मला तरी वाटतं जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच हेल्पफुल व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर जास्त उशीर न करता लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला साडी नेसण्यापूर्वी पर्कर शेपवेअर किंवा पेटीकोट लेगिन्स तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते घाला त्यानंतर साडी घ्यायची आहे साडीला दोन पदर असतात एक नेसता पदर आणि एक पांघरता पदर आयडियली जो आपण खांद्यावर घेतो तो पांगरता पदर असतो आणि त्याच्या अपोजिट बाजू जी असते ती आपल्याला आपल्या उजव्या मांडीवर येईल अशा प्रकारे धरून तो आपल्याला आपल्या कमरेच्या इथे बॉर्डरचा जो भाग आहे तो खोचून घ्यायचा आहे टकीन करायचा आहे खरं सांगायचं तर साडी नेसण्याचा हा बेस आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस परफेक्ट करावा लागतो अर्थातच कसल्याही प्रकारच्या चुन्या वगैरे पडून न देता तुम्हाला हे आतल्या बाजूनी व्यवस्थित टकीन करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे साडी नेसताना पायात आवर्जून हिल घालायची जेणेकरून आपल्याला किती साडी उंच ठेवायची आहे ते लक्षात येतं या स्टेपला थोडासा वेळ घेतला तरी चालेल व्यवस्थितपणे खोचून घ्या जेणेकरून एकही गुढी चुन्या पडणार नाहीत आता त्यानंतर हा जो आपला निस्ता पदर होता तो जो आपण वरच्या दिशेने खोचलेला तोच आपल्याला पायाच्या अंगठ्यात धरायचा आहे आणि त्यानंतर पदर काढून घ्यायचा आहे आता जिथंपर्यंत आपण खोचत आलेलो त्याच्या अपोजिट साईडचा म्हणजे पदराचा भाग उजव्या हातात धरून तो कमरेच्या तिथून असाच घेऊन आपल्याला डाव्या खांद्यावरती सोडायचा आहे आणि त्यानंतर जर पदर हातावर वन साईड नुसता सोडणार असाल तर तुम्ही एवढा छोटा पदर घेतला तरी चालेल पण जर तुम्हाला प्लेटा पाडून तो पदर तुम्हाला पिनअप करायचा असेल तर त्याची जी लांबी आहे ती तुम्ही पाहू शकताय गुडघ्याच्या खाली आली पाहिजे आयडियली नाहीतर ते खूप घाण दिसतं आणि गुडघ्याच्या खालपर्यंत जेव्हा तुमचा पदर येतो म्हणजे मेजरमेंट तुमचं ठरतं की आता मला इथंपर्यंत पदर घ्यायचा आहे तुमची हाईट कमी असो जास्त असो तुमच्या गुडघ्याच्या खालपर्यंत तो पदर आला पाहिजे तर तो छान दिसतो त्यानंतर हा जो पदर आहे म्हणजे आपल्या हातापासला तो ओढून घ्यायचा अशा प्रकारे म्हणजे जी बॉर्डर आहे खेचून ती खेचून घ्यायची एकदम टाईट आणि त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय आपल्या डाव्या हाताने ही बॉर्डर अशी होल्ड करायची आणि खालची एक गुढी घेऊन ती आपल्याला कमरेच्या म्हणजे बेंबीच्या जस्ट खालच्या तिथे खोचून घ्यायची आहे सेंटरला यावी अशी आणि इथे आता मी ही जी चून आहे ती काढून घेते आणि इथे पिन लावणार एकदा प्लेन करून घ्यायचं म्हणजे गुढी राहणार नाही आणि त्यानंतर इथं छोटीशी चून पाडायची उजव्या मांडीवर आणि पिन लावून घ्यायची सहित शेपवेअर असेल तर शेपवेअरला अटॅच करून ती पिन लावायची किंवा लेगिन्स असेल तर जेणेकरून तिथं दोन छान छोट्या चुना पडतात आणि त्यानंतर आता आपल्याला करून घ्यायच्यात निर्या मिऱ्या तुमच्याकडे जे काय म्हणतात ते तर आमच्याकडे निर्या म्हणतात तर एक छोटीशी निरी करून मी ती खोचून घेतली अगदी मधोमध त्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या निऱ्या करून घ्यायच्यात म्हणजेच प्लेटा पाडायच्यात तर तुम्ही पाहू शकताय अंगठा आणि करंगळी याच्यामध्ये होल्ड करत अशा प्रकारे या छोट्या छोट्या प्लेट आम्ही पाडून घेते जर तुमच्या थाईचा कमरेचा किंवा पोटाचा भाग जास्त मोठा असेल जाड असेल तर अशा वेळी शक्यतो शेपवेअर वापरायचं जेणेकरून व्यवस्थित आकार येतो तुमच्या शरीराला आणि साडी छान चापून पुन चोपून बसते निऱ्या करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असू शकते मी डाव्या बाजूकडून करत येते कुणी उजव्या बाजू करणं सुद्धा करतात तर आपल्या आपल्या कम्फर्टनुसार त्या करून घ्यायच्यात आणि जर जाडी जास्त असेल तर तुम्ही साडीच्या प्लेटा ज्या आहेत त्या रुंदसुद्धा करू शकता जेणेकरून ती चोपून बसते पण साडीची लेंथ किती आहे त्यानुसार ठरवा तर सगळ्यात पहिली जी निरी आहे ती मी अगोदर खोचून घेते तुम्ही पाहू शकताय तर आता आपल्या निऱ्या सगळ्या करून झाल्यात प्लेटा पाडलेल्या आहेत आपण आता याला व्यवस्थितपणे मॅनेज करून घ्यायचं आहे कारण की कुठली निरी वर राहते कुठली खाली मग साडीची उंची कमी जास्त होऊ शकते सो त्यासाठी निऱ्या खोचण्यापूर्वी जी बॉर्डर असते ना वरची निऱ्यांची ती व्यवस्थितपणे आपल्याला मॅनेज करून घ्यायची आहे जेणेकरून खाली वरी होणार नाहीत निऱ्या आणि वरचा जो एक पदर असतो हा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि खालच्या दिशेने म्हणजे जिथून आपण खोचली होती साडी तिथून एक पदरव घेऊन कमरेच्या उजवीकडे खोचून घ्यायचा असा त्याच्यानी छोट्या छोट्या सुंदरशा प्लेटा पडतात आणि आता मी पिण्याच्या मदतीने सेक्युअर करून घेणार आहे सगळ्याच निऱ्या कारण जर सपोज धावपळ असेल घरातली खूप सारी कामं असतात सणाच्या दिवशी आणि अशा वेळी किंवा तुम्ही बाहेर पण जात असाल आणि तुम्हाला साडीची सवय नसेल आणि एखादी निरी पायात आली तरीसुद्धा साडी सुटणार नाही फिटणार नाही त्यामुळे मग कितीही धावपळ असेल तर अशावेळी ही ट्रिक नक्की करा आणि मी कोपऱ्याच्या मदतीने वरच्या निऱ्या ज्या आहेत ऑलरेडी मी त्याला पिनेने सिक्युअर केलं आहे त्यामुळे त्या निसटायचा प्रश्नच नाही तरीसुद्धा कोपऱ्याच्या मदतीने होल्ड केलं आहे आणि खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित चुना पाडून घेते तुम्ही पाहू शकताय म्हणजे मॅनेज करून घ्यायचे आणि त्यानंतर खोचायच्या आहेत अगोदरच खोचून नाही घ्यायचं आहे अगदी अप टू डेट निर्या मॅनेज झालेल्या आहेत आपल्या तर आत्ता खात्री झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कमरेच्या अगदी मधोमध मद या निर्या आपल्याला खोचून घ्यायच्यात म्हणजे बेंबीच्या जस्ट खाली आणि इकडे शिल्लक राहिलेला भागसुद्धा आपल्याला खोचून घ्यायचा आहे आणि आता तुम्ही पाहू शकता या खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या आपण आपण एकटीने स्वतः व्यवस्थित मॅनेज करता येतात तर खाली वाकायचं आणि व्यवस्थितपणे या निऱ्या मॅनेज करायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला इथली जी पिन असते कोणती निरी पिन ती, ती लावायची यानंतर अतिशय महत्त्वाची स्टेप म्हणजे पदर तर ही जी बॉर्डर असते ती वरच्या दिशेने खेचून घ्यायची आपल्याला आणि मग तुम्ही हवं तर वन साईड घेऊ शकता पण मी या इथे एक महत्त्वाची टिप देऊ इच्छिते की ज्या कोणी जाड बायका आहेत ज्यांचे पाय खूप मोठे आहेत किंवा मग कमरेचा भाग असा बाहेर आलेला आहे पोटवरती आहे तर त्यांनी शक्यतो वन साईड घ्या त्यामुळे तुमचा बराचसा कमरेचा भाग हाईड होतो आणि तुमची हाईटसुद्धा जास्त दिसायला लागते जेव्हा तुम्ही वन साईड पदर घेता हातावरती जस्ट पदर असं सोडून द्यायचा आणि बॉर्डर इथं यावी हाताच्या इथे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता प्रचंड सुंदर दिसतं तसं सुद्धा माझी हाईट जास्त आहे तरी सुद्धा मला अशा प्रकारे घ्यायला आवडतो पदर आणि पोटावरती असं चोपून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित लुक येतो आणि मस्तपैकी तुम्ही कॅरी करू शकता कुठल्याही फंक्शनसाठी आणि आता आपण रेग्युलरसाठी ज्या पद्धतीने पिनअप करतो ते मी तुम्हाला दाखवते मी कसे करते ज्यांची छाती खूप जास्त मोठी आहे त्यांनी शक्यतो ज्या प्लेटा आहेत त्या मोठ्या पाडाव्यात बॉर्डर जेवढी मोठी असेल त्यानुसार घ्याव्यात ते व्यवस्थित दिसतं कम्फर्टेबल पण वाटतं आणि ज्या स्लिम आहेत लेडीज त्यांनी छोट्यासुद्धा बॉर्डरच्या आकाराच्या छोट्या छोट्या जरी प्लेटा पाडल्यात तरीसुद्धा सुंदर दिसतं तर या व्यवस्थित मी सेट करून घेते प्लेटा तुम्ही पाहू शकताय अगदीच निर्या ज्या पद्धतीने आपण केल्या होत्या तेवढ्याच आकाराच्या मी या ठिकाणी प्लेटा पाडलेल्या आहेत पदरासाठी सुद्धा बऱ्याचदा आपण असा विचार करतो की माझी मैत्रीण तिने छोट्या छोट्या प्लेट्स पाडल्या होत्या आणि किती सुंदर दिसत होती ती साडीत मी सुद्धा तसंच करणार पण अगोदर आपण आपला बांधा ओळखला पाहिजे जर आपण छातीमध्ये जास्त जाड असू तर छोट्या प्लेट्स खूप घाणेरड्या दिसतात आणि त्या आपल्यालासुद्धा वावरायला अनकम्फर्टेबल वाटतं सो so, अशा वेळी मोठ्या प्लेट्सच छान दिसतात तर मी इथं पिनअप करून घेते तुम्ही पाहू शकताय आणि खूप सिंपल पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे मी जशी नेसते तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो so, आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पदर पिणअप करताना आपला जो उजवा गुडगा असतो ना त्याच्या खाली ती उजव्या हातापसली बॉर्डर आली पाहिजे एकदम वरती जर राहिली तर ती छान दिसत नाही त्यामुळे मग तुम्ही पाहू शकता गुडघ्याच्या खालपर्यंत माझी बॉर्डर आलेली आहे तर हो मी तुमची विश कंप्लीट केली आहे आणि मी कशी साडी नेसते ते आज मी तुम्हाला दाखवलं आहे अगदी कमी वेळेमध्ये ही साडी नेसून होते जस्ट तुम्ही जर कॅमेऱ्याच्या पुढे नसाल तर पाच मिनटामध्ये ही नेसूनसुद्धा होते आणि सरावाणी तर खूप लवकर तुम्ही नेसू शकता सो काहीच अवघड नाही साध्या साध्या टिप्स आहेत आणि त्या फॉलो केल्या तर खूप सुंदर अट्रॅक्टिव पद्धतीने तुम्ही ही साडी अगदी पार्टी फंक्शनमध्ये सुद्धा कॅरी करू शकता लग्न समारंभामध्ये सुद्धा अगदी कम्फर्टेबली तुम्ही वावरू शकता कारण आपण सुद्धा पिन लावली आहे त्यामुळे ती निसटायची किंवा फिटायची काहीही भीती नाही सो दॅट्स इट फॉर टुडे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर थोडाही हेल्पफुल वाटला तर तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ खूप जास्त शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका कारण एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ जातो आणि त्याच्यामागे खूप मेहनत असते तर कुठल्याही लेडीजचा जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता त्यावेळी एक लाईक आवर्जून करत जावा कारण घरातलं सगळं सांभाळून ती तो व्हिडिओ करत असते त्यामागे भरपूर एपट्स असतात सो असेच आणखी हेल्पफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्रा स्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकनवर हिट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील मी तुम्हाला लवकरच भेटते एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र